News now from Maharashtra. Well, a 35-foot Shivaji statue collapsed in Sindhudurg in Maharashtra. The statue was built less than a year ago. And now, of course, politics speaking over this incident as the Congress and the opposition in Maharashtra is questioning the BJP alliance. Meanwhile, Chief Minister Eknath Shinde says that, well, it was because of high wind speed that the statue collapsed. Listen in to all the reactions that have come in. हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता त्याचं कम्प्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सुसाट्याचा वारा जो वोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. अब ये क्या छत्रपती शिवाजी महाराज के पुतले में भी है सरकार कमीशन का? कौन है ये ठाणे का कॉन्ट्रैक्टर जिसके पास में करोड़ों के काम है? उसके ऊपर तुरंत एफआईआर करो अगर तुम ईमानदार हो तो, उसके ऊपर कार्रवाई करो, उसको ब्लैकलिस्टेड करो. और छत्रपति शिवाजी महाराज का पुतला पूरे फिर से उनके तरफ से ही खर्चा वसूल करके खड़ा करने का काम करो. हमारी मांग है इनके ऊपर सख्त कार्रवाई हो और वो तुरंत हो, ये मांग हम करते हैं.